हा व्यायाम माझ्या सांगलीमध्ये, यात सांगलीमध्ये लहानाचा मोठा झाला, घडलो यात. आय लव माय सांगली. या सांगलीने मला संयम काय असतो शिकवला. यस, संयम. माझ्या मित्रांनो, अगदी तीन अक्षर संयम, तीन अक्षर एक शब्द, प्रचंड ताकद आहे शब्दामध्ये संयम. हो, आयुष्यामध्ये मोठमोठ्या संकटांना पायाखाली घेण्याची ताकद हा शब्द देतो संयम. होय, बोलायला अगदी सोपा, लिहायलाही अगदी सोपा, वाचायला अगदी सोपा, पण आचरणात आणायला मात्र प्रचंड अवघड, पण अशक्य नाही. यस, संयमच्या चढाई तो खऱ्या अर्थानं आनंदी जीवन जगतो. संयम, संयम. माझ्या युकानं आयुष्यामध्ये अनेक संकट येतील, येऊ देत, धीर धरा, धीर, संयम. यस, संयम. राजे जयसिंग चालून आले या स्वराज्यावरती. होय, मिर्झा राजे जयसिंग स्वराज्यावरती चालून आले. राजांना तह करावा लागला स्वराज्यासाठी, राजांना तह करावा लागला. 23 किल्ले आणि 4 लाख खुणांचा प्रदेश मोगलांना द्यावा लागला. मिर्झा राजे जयसिंग यांच्याबरोबर तह झाला. मग मोगल असोत, आदिलशाह असो, कुतुबशाह असो, इंग्रज असोत, पोर्तुगीज असोत, सर्वांना वाटलं शिवाजी संपला, संपलं स्वराज्य. 10 अटीनुसार राजांना औरंगजेबाच्या 50व्या वाढदिवसासाठी आग्र्याला जाऊ लागलं. होय, राजे तिथं गेले, राजांचा स्वाभिमान जागा झाला आणि औरंगजेबाच्या दरबारामध्ये त्या महाराष्ट्राच्या वाघानं दरकाळी फोडली. राजांना नजर कैद झाली, 5000ची फौज राजांना कैद झाली, पण महाराष्ट्राचा वाघ भिला नाही, शांत बसला, शांत. संयम. 2.5 महिने औरंगजेबाच्या कैदेमध्ये असताना फक्त राजांची संयम, कारण याच संयमामध्ये आपली प्रज्ञा बहरते हे राजांनी दाखवून दिलं संपूर्ण विश्वाला. आणि अगदी यशस्वीपणे औरंगजेबाच्या हातावरती तुरी ठेवून माझा राजा निसटला. यस, आणि महाराष्ट्राच्या मातीमध्ये सुखरूप आला. आल्यानंतर गेलेले सगळे किल्ले आणि सगळं काही घेतलं माझ्या राजांनी. यस, का संयम. माझ्या युवकानं आम्हालाही हा संयम शिकावा लागेल, आचरणात आणावं लागेल, जगावं लागेल. आनंदी जीवनासाठी माझ्या युवकानं हे आपल्याला करावंच लागेल. वंदे मातरम, जय हिंद, जय भारत. यस, या.